गेल्या 2 दिवसात मला दिवाळी आणि आपली परंपरा याबद्दल एवढं ज्ञान मिळालंय ना, आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. हा म्हणजे लहानपणापासून दिवाळी वडिलांना घाबरून साजरी केली, त्यामुळे कसली आली दिवाळी आणि कसलं काय. लहानपणातच मिस केलं की मी हे सगळं. एनिवे, सो मी काय म्हणत होतो, काय करतेस तू, पाया काय पडतेस? आजचा दिवस पतीचा आहे, त्याचा मान तर राखायला हवा ना. आणि जर नवरा तुझ्यासारखा असेल तर जरा जास्तच राखायला हवा. अरे वा, नॉट बॅड, आय एम इम्प्रेस्ड. बस हळूहळू पतीचा विचार होतोय म्हणायचं. आजच्या दिवशी पती जर खरंच इतका महत्वाचा असेल तर मग त्याच्या मनासारखा व्हायला काय हरकत आहे. झाले ना दिवाळीचे 2 दिवस, मग आता तरी. शपथ, माझ्या हनीमूनला नजरच लागली कुणाची तरी. यू डोंट वरी, जे कोण असेल ना त्याला दारातनं हाकलतो बघ. आई बाबा तुम्ही, मला वाटलं मी बोलून तुम्ही येताय की नाही. लग्नानंतरची माझी पहिली दिवाळी आहे आणि परंपरेनुसार आई बाबांचा आशीर्वाद नको का? कधीच त्यांनी माझ्यावर प्रेम नाही केलं, प्रेमाने जवळ नाही घेतलं. राघवायला ओरडायला नेहमी पुढे असायचे पण प्रेमाने बोलायला कधीच. हे बघ महेश, तू बाबांशी बोललायस का या वक्त? काही गरज नाही वाटत मला, त्यांच्या डोळ्यात दिसायचा परकेपणा माझ्यासाठी एक थंडपणा असायचा. बघ, दिसत तसं नसतं. आज सण आहे, चांगला दिवस आहे, आज हा गुंता सोडवून टाक. आज बोल त्यांच्याशी. नाही, मी बोलणार आहे त्यांच्याशी, सांगणार आहे त्यांना जाऊन. इथे आलात, आम्हाला भेटलात, निघा आता. महेश, मला तुमच्यासाठी माझा हनीमून नाही खराब करायचा. महेश असं नाही, महेश, महेश ऐक. अतिलाडामुळे तुमच्या काकांची मुलं वाया गेलेली तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिली, म्हणून तर तुम्ही त्याच्याशी असं वागण्याचा निर्णय घेतलात ना. माझा तो निर्णय शेवटी चुकीचाच होता ना. अतिलाडामुळे काकाची मुलं बिघडली, तसा अतिलाडामुळे आपला मुलगा बिघडू नये, वाया जाऊ नये म्हणून सतत त्याच्याशी कठोरपणानेच मी वागत आलो. दोघांपैकी एकाचा तरी त्याच्यावरती धाक असावा म्हणून त्याच्याशी प्रेमाने कधी बोललोच नाही मी. हे बघा, मला असं वाटतं की तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून घ्यावं, नाहीतर मी बोलू का? नाही, आता आपण त्याला काहीही सांगितलं तरी त्याला ते खरं वाटणार नाही. आपण त्याला कारण सांगतोय तसं त्याला वाटेल. आता आता माझं वय झालंय, त्याच्या आधाराची मला गरज आहे म्हणून ही सगळी मी कथा तयार केली आहे असं त्याला. नदी घट्ट करायला विसरण्यासाठी सण असतात. दिवाळीच्या शुभेच्छा. तुझ्यामुळे मला हे दृश्य दिसते.
तर ही अशी दिवाळी मी माझ्या वडिलांबरोबर माझ्या लहानपणी सुद्धा कधी साजरी केली नव्हती. मी काहीच नाही केलंय, जे काही केलंय त्या दिवाळीनेच केलंय. 14 वर्षाचा वनवास संपवून श्री राम जेव्हा अयोध्येला परत आले होते तेव्हा लोकांनी अशीच दिवाळी साजरी केली होती. आणि आज तुझाही 14 वर्षाचा वनवास संपलाय. हो, पण माझा वनवास संपवण्यासाठी तुला राम बनून यावं लागलं ना. नाही, असं काहीच नाहीये. उलट दिवाळी म्हटली की माझी असणारी एक्साइटमेंट तू शांतपणे सहन करत होतास, त्यासाठी थँक्यू. आणि त्यामुळे एक सांगायचं तर राहूनच गेलं. काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू अँड हॅपी दिवाळी. मराठ मुळ्या पद्धतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके ओके, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी नाती जोडण्यासाठी, माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि जुनं सारं विसरण्यासाठीच तर हे सण असतात. आणि आपल्या भारतात सणांची काही कमीच नाहीये. म्हणजे नाती सुधारायला, माणसं जोडायला खूप संधी आहेत आपल्याकडे, त्यामुळे त्या घ्याच. कारण सगळं काही परत येईल, माणूस नाही.